नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राजन गवस यांचा पाठ अभ्यासणार आहे, ज्या पाठाचं नाव आहे सखू आजी। राजन गवस यांचा जन्म 1959 रोजी झालेला आहे। ते प्रसिद्ध कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, कवी आहेत, समीक्षक आहेत आणि संशोधक देखील आहेत। भंडार भोग, धिंगाणा, कळप, तनबड इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत। त्याचबरोबर हुंदका नावाचा जे काव्यसंग्रह आहे ते त्यांचं प्रसिद्ध आहे। काच कवड्या हा ललित गद्यसंग्रह देखील त्यांचा प्रसिद्ध आहे। तर ह्या पाठामध्ये राजन गवस आपल्याला काय सांगणार आहेत, तर ते म्हणतायत, प्रस्तुत पाठात सखू आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवन मूल्यांविषयीचे भान, तिचे प्रगतिशील दृष्टी, निर्णय क्षमता, माणसावरचे प्रेम अतिशय सहजतेने या ओघवत्या शैलीत लेखकाने वर्णन केलेले आहे। बघा, राजन गवस हे मातीतले लेखक आहेत, त्याचबरोबर ते ज्या गावामध्ये राहत आहेत त्या गावामध्ये सखू आजी नावाची आजी, आणि तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये अशा एक तरी आजी म्हातारा म्हातारी असते जी संपूर्ण गावाला सांभाळायचं काम करते किंवा संपूर्ण गावाच्या चालीरीती त्यांना माहीत असतात आणि ते सर्वांना मार्गदर्शन देण्याचं काम करतात। अडीअडचणीला अख्खं गाव ह्या वयस्कर व्यक्तींकडे जातं। तर ह्या पाठामध्ये राजन गवस यांनी त्यांच्या गावातील सखू नावाची जी आजी आहे हिचं महत्त्वपूर्ण स्थान का आहे त्या गावात, तर ते इथं ओघवत्या शैलीमध्ये मांडण्यात आलेलं आहेत। तर बघूयात राजन गवस यांचा पाठ ज्याचं नाव आहे सखू आजी। लेखक पाठामध्ये लिहित आहेत, सखू आजी परवा वारली। ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत महत्त्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो। मग सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल। याबाबत मला काहीही म्हणायचे नाही, तरीही सखू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला। आपलं असं काही हरवलंय असं मला आजही वाटतंय। माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाढते। कोण सखू आजी, माझी कोण लागत होती ती, कोणीच नाही, ना माझ्या जातीची ना पातीची, पण तरीही ती माझ्या जवळची होती, रक्ताच्या माणसा इतकीच। सखू आजीचं वय वर्ष 90, हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला। सखू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, आजी कुठं चाललीस, तर लगेच उत्तर, कुठं जातोय बाबा, म्हातारं माणूस, हाडं गेली वाड्याला, बघा माझ्या मड्याला। म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही, पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो। म्हातारी प्रत्येकाशी बोलते। मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते। ती कवितेत बोलते, कवितेत जगते, तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडंच दिसलं नाही। बघा, राजन गवस आपल्या गावातील सखू आजीबद्दल माहिती देताना सांगतात की 1-2 दिवसच झाले असतील परवा सखू आजी वारली। पण आता तुम्ही विचार कराल की सखू आजी वारली हे सांगण्या इतपत एवढी महत्त्वाची गोष्ट आहे काही, आता म्हातारं माणूस झालं तर ते मरणारच आहे, मग याच्यात काय एवढं इम्पॉर्टंट आहे सांगण्याचं। तर लेखक म्हणतात की हजारो मृत्यू रोज होतात, मग त्यात एखादी सखू आजी वारली तर त्यात काय नवल, असा प्रश्न कोणीही उद्भवू शकेल। कोणी विचारेल का सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय, असं कोणीही विचारेल, कोणीही प्रश्न उपस्थित करेल। पण लेखक म्हणतात याबद्दल मला काहीच बोलायचं नाही, कारण तरी सखू आजीचा मृत्यू लेखकाच्या खोलवर मनावर जखम करून गेलेला आहे। का? तर ही सखू आजी एक विशेष महत्त्वपूर्ण किंवा व्यक्तिमहत्व असं त्या गावातलं होतं असं लेखकाला वाटतं। म्हणून ते ॲक्च्युअल विचार करतायत की सखू आजी नाही माझ्या जातीची, नाही माझ्या पातीची,
म्हणजे माझ्या जातीपातीची ती नाही आहे किंवा माझ्या नात्यातली नाही आहे, माझी कोणीच लागत नाही नात्यानं, माझे रिलेटिव्ह देखील नाही आहे ती, मग मला तिच्याबद्दलचा का एवढा मला ती वारले म्हणून मी का तिच्याबद्दल सांगतोय? तर ते म्हणतायत की ती जरी माझ्या जातीपातीची नसली तरी ती माझ्या जवळची होती, माझ्या रक्ताची नसली तरी माझ्या रक्ताच्या माणसा इतकीच ती माझ्या जवळची होती. ही जी सखू आजी होती तिचं वय किती होतं जेव्हा मरण पावली तेव्हा? तेव्हा तिचं वय वर्ष होतं 90 वर्षाची ती म्हातारी होती. मग जर समजा आपण कुठं चाललोय आणि म्हातारी आपल्याला दिसली आणि आपण कोणी तिला म्हटलो की आजी कुठं चाललीस ग, तेव्हा ती लगेच कवितेमध्ये बोलायची. मग ती बोलताना बोलायची, कुठं जातोय बाबा म्हातारा माणूस, हाड गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला, अशा पद्धतीचं तिचं वाक्य असायचं. बरं, लेखक म्हणतात की सगळेच ह्या गोष्टी समजतील असं नाही, प्रत्येकाला तिची भाषा समजलच अशी नाही. ती नेहमी कोड्यामध्ये बोलायची, नेहमीच कवितेमध्ये बोलायची आणि म्हणून तिचं बोलणं प्रत्येकालाच समजन असं काही नाही. काही जणांना समजायचं, काही जणांना समजत नसायचं. बरं, लेखक म्हणतात की ही सखू आजी मला नेहमीच कविता वाटते, कारण तिला कधीही काही बोललं का तिच्याकडे वाक्य रेडी असणार, ती कवितेमध्ये बोलणार, कवितेमध्येच तिचं काहीतरी वाक्य तयार करून बोलणार, तिचं कवितेतच ती जगते. आणि खऱ्या अर्थानं लेखक म्हणतात की ही जी म्हातारी आहे किंवा ही सखू आजी आहे, ह्या सखू आजी इतकं प्रचंड भाषिक ज्ञान जे आहे ते भाषिक ज्ञान मला तरी अद्याप कुठंही दिसलं नाही, एवढं प्रचंड भाषिक ज्ञान या सखू आजीकडे आहे. बघा, लेखक आपल्याला सखू आजी नावाच्या 90 म्हातारीबद्दल आपल्याला सांगतायत जी आता ह्या जगात नाहीये. पुढं लेखक लिहितायत, सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची, म्हणजे कोणी म्हटलं म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला, तर ती लगेच म्हणायची मरण लोकाला सरण दिक्काला, माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं कानूस, म्हातारी नवसाची भरून ओरायची. हे सगळं ती जवळ जुळवून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआप तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं, तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. बघा लेखक काय म्हणतायत, की लेखक म्हणतात की ही म्हातारी अशा पद्धतीनं बोलायची, तिला काहीही कुणी काहीही बोललं तर तिच्याकडं शब्द तयारच असायचे. आणि ती असं नाही का ती विचार करून जुळवायची आणि मग ते कवितेत रूप देऊन ती बोलायची, असं काही होत नव्हतं. तर ती जेव्हा कधी काय बोलायचं तिच्या तोंडातून आपोआप त्या कविता निघाव्यात त्या पद्धतीनं ते बाहेर निघायचं. जसं लेखकानं इथं उदाहरण दिलं की जर समजा कोणी तिला म्हटलं ती बाहेर फिरत असेल उन्हातानाची आणि कोणी तिला विचारलं हे म्हातारे गप्प घरात बसायचं कुठून निघाली रे मरायला, तर लगेच ती म्हणायची मरण लोकाला सरण दिक्काला, माझं कपाळ भरलं आबाळ, मरलं माणूस झिजलं कानूस. ही म्हातारी नवसाची होती, सगळ्यांना पुरून ओरायची, सगळ्यांना तिच्याकडे शब्दच रेडी असायची. आता बघा, मरण लोकाला सरण दिक्काला याचा अर्थ काय? लोकांना फक्त मृत्यू दिसतो, चितेवरील आत्मा कधीच अंतराळात पोहोचलेला असतो. दिक्काला, दिक्काला म्हणजे अनंतात पोहोचलेला असतो जो आत्मा आहे. सरण दिक्काला, सरण म्हणजे ज्या सरणावर तो माणूस झोपलेला आहे तो कधीच अनंतात पोचलेला असतो, देवाच्या दारी पोचलेला असतो. मरण लोकाला म्हणजे लोकांना फक्त मृत्यू दिसतो. पुढे माझं कपाळ भरलं आभाळ, म्हणजे पावसाच्या ढगांनी आभाळ जसे भरलेले असते तसे माझे नशीब आहे. मी कुठं जाते मरायला तू विचारतोय ना, तर माझं नशीब त्या पावसाच्या ढगांनी भरलेलं जे आभाळ आहे त्या पद्धतीनं माझं नशीब आहे. माझं कपाळ, माझं कपाळ म्हणजे माझं नशीब, भरलं आभाळ म्हणजे भरल्या आभाळाप्रमाणे आहे. मरलं माणूस झिजलं कानूस, म्हणजे मेलेलं माणूस हे झिजून जीर्ण झालेल्या कणसाप्रमाणे असते. ते काय म्हणतात की मरलं माणूस झिजलं कानूस,
म्हणजे जो माणूस मेलेला असतो तो जीर्ण होत गेलेला असतो, पूर्ण संपुष्टात आलेला असतो, आणि त्याचं पूर्ण शरीर जीर्ण होऊन गेलेलं असतं आणि ते एखाद्या कणसासारखं असतं. म्हातारी नवसाची भरून उरायची, म्हणजे इथं अर्थ काय लागतोय की म्हातारी म्हणजे ही जी सखू आजी तुम्हाला नवसाने मिळालेली आहे, तिचे अस्तित्व सर्वत्र व्यापून उरले आहे. म्हणजे फार तुम्ही किती काही बोललात तर मी तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनं, एखादा माणूस तिच्याशी प्रेमाने बोलला तर ती प्रेमाने उत्तर देईल, एखादा तिच्या वाकड्यात गेला तर ती त्याच्याशी वाकड्यात बोलायचं, अशा पद्धतीनं ती बोलायची. मागच्या परिच्छेदामध्ये ती म्हटली ना, म्हातारं माणूस हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला, म्हणजे माझी हाडं स्मशानात ओढ्याजवळ गेलेली आहे, स्मशानामध्ये गेलेली आहेत, पोचलेली आहेत, आत्ता तुम्ही फक्त माझ्या मड्याला, मड म्हणजे काय, प्रेत, मड म्हणजे प्रेत, डेड बॉडी, माझ्या डेड बॉडीलाच तुम्ही बघा, प्रेतालाच बघा. म्हणजे ही म्हातारी अशा पद्धतीनं उत्तरं द्यायची. बरं, ती उत्तरं देताना काही ते शब्द जुळून कविता बनून नव्हती बोलत, ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून हे सगळं निघायचं. आणि लेखक म्हणतात, तिच्याशी मी जेव्हा कधी बोलेल तिच्याशी बोलताना मला खूप आनंद मिळायचा, अवर्णनीय तो आनंद आहे, मला तिच्याशी बोलताना खूप आनंद मिळायचा, कारण तिचं बोलणंच त्या पद्धतीचं असायचं, तिच्याकडून भरपूर काही शिकायला मिळायचं. पुढे लेखक म्हणतायत का, तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची, शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची, आजीची गोष्ट कधी कधी आठवडा आठवडा चालायची, शाळेला जाताना काही वेळ, शाळेहून येताना काही वेळ, असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. एकदा आजीनं एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपली, पण ती गोष्ट माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. आजी म्हणाली, शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला, त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला, चार तप तपश्चर्या केली, परत आला, त्याचा बैल झाला, खांदा मळला, नांगर झुपला, फाळाला नागिन डसली, बैलाची दातखेळी बसली, नांगराची नदी झाली. बघा काय व्हायचं, लेखक इथं फार सुंदर पद्धतीनं म्हणायचे, म्हणतायत की ही जी म्हातारी आहे त्या म्हातारीबरोबर मला बोलताना खूप आनंद व्हायचा, अवर्णनीय असा आनंद. अवर्णनीय म्हणजे काय, ज्याचं वर्णन करता येत नाही, वर्णन न करता येण्याजोगं इतकं सुंदर ती म्हातारी बोलायची, म्हणून तिच्याबरोबर बोलायला खूप आनंद लेखकाला व्हायचा. लेखक त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा आपल्याला इथं सांगतायत. ते म्हणतायत की लहानपणी जेव्हा आम्ही शाळेमध्ये जायचो, शाळेत जाताना घरातून जरा लवकरच निघायचो, आणि जेव्हा लवकर निघालो आम्ही मित्रमंडळी की ही म्हातारी आम्हाला नेहमी, तिचं घर रस्त्यात असल्यामुळं ती आम्हाला गोळा करून बसायची, ती आम्हाला सगळ्यांना जवळ घेऊन बसायची, आणि ती आम्हाला रोज नवीन नवीन गोष्ट सांगायची. कधी शेतातला जो देऊळ बांधलंय शेतामध्ये, त्या देवाबद्दल गोष्टी सांगायची, त्या देवाच्या गोष्टी आम्हाला सांगायची. आजीची गोष्ट कधी कधी एक एक आठवडा चालायची, आजी अशी ती गोष्ट रंगून सांगायची का ती गोष्ट आठवडा आठवडाभर ती सांगायची, आठ आठ दिवस, पंधरा पंधरा दिवस ती गोष्ट आम्हाला सांगत राहायची, पण तिची ती गोष्ट पूर्ण होत नव्हती. आणि मग तिचा वेळ कसा असायचा आम्हाला गोष्ट सांगताना, जर आम्ही ज्या टायमाला येतोय त्या टायमाला आम्हाला शाळेत जायच्या टायमापर्यंत ती सांगायची, आणि उरलेली गोष्ट आम्ही शाळेतून आलो का परत म्हातारी बरे पशी जाऊन, सखू आजीपशी जाऊन बसायचो, आणि परत उरलेली गोष्ट ती आम्हाला सांगायची. असं ती कधी कधी आठवडाभर आम्हाला गोष्ट सांगायची, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम चालायचा. रोज ती आम्हाला शाळेत येता जाता आम्हाला गोष्ट सांगायची. पण एक दिवस लेखक म्हणतायत की आजीने एक गोष्ट आम्हाला एक दिवस सांगितली आणि ती लगेचच संपवली, एकदम छोट्या स्वरूपातली गोष्ट तिनं आम्हाला सांगितली. पण लेखक म्हणतायत की ही गोष्ट माझ्या मनात दीर्घकाळ रेंगळत राहिली. म्हणजे काय, तर ती जास्तीत जास्त काळ लेखकाच्या मनात ठसून राहिली. मग लेखकाने काय गोष्ट सांगितली, तर तिनं, लेखक लहान होते, लेखकाला काय कळते त्याच्यातलं, आपण लहान मुलाला काही सांगू त्याला ती गोष्टच वाटते, बरोबर का नाही. त्या पद्धतीनं आजीनं सांगितलं, शेतात एक साप होता,
त्याचा माणूस झाला. आता मला सांगा, एका सापाचा माणूस कधी होतो का? तुम्ही जर कार्टून बघितलं किंवा पूर्वीच्या चमत्कारिक गोष्टी बघितल्या तर त्याच्यामध्ये होत होतं, पण रियालिटीमध्ये खऱ्या अर्थानं असं होतं का? नाही. पण लोक काहीतरी आता पोरं म्हणतायत मला सांग म्हणून तिनं गोष्ट सांगितली, लगेच संपवली. हां, मग त्याच्यामध्ये काय आहे, ती म्हणते का एका शेतामध्ये एक साप होता आणि त्या सापाचा माणूस झाला आणि त्या माणसाला नंतर काय झालं, पंख फुटले आणि तो समुद्रावर त्या पंखांच्या सहाऱ्यानं उडत उडत समुद्रावर गेला. चार तप तपश्चर्या केली. चार तप म्हणजे कोणते तप? चार तप म्हणजे काय? तर ते म्हणतायत की एक तप म्हणजे 12 वर्ष, एक तप म्हणजे 12 वर्ष, मग चार तप म्हणजे 12 चोक, 12 बार 24, 12 36, 12 चोक 48. 48 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. मग जेव्हा तपश्चर्या केल्यानंतर तो परत आला, त्याचा बैल झाला. आता बघा, पहिला तो साप होता, सापाचा माणूस झाला, मग त्या माणसाला पंख फुटले, तो उडत उडत समुद्रावर गेला. समुद्रावरून जेव्हा तपश्चर्या करून रिटर्न आला तेव्हा त्याचा काय झाला, बैल झाला. खांदा मळला. खांदा मळला म्हणजे बैलाला खांदा असतो. हां, त्या खांद्याला आपण जेव्हा झुपतो ना, बैलांना आपण नांगर झुपतो, त्या पद्धतीनं त्या खांदा मळणे. खांदा मळणे म्हणजे काय? तर त्याला बैल जोडी त्या गाड्याला लावणं किंवा त्या नांगराला लावणं, त्या पद्धतीनं त्या बैलाला नांगर झुपला. फाळाला नागिन डसली. हां, फाळाला म्हणजे जे नांगराचं लोखंडी जी पातं असतं ते. हां, मग बैलाची दात खिळी बसली. दात, आता बघा, साप कशाला चावला? फाळाला, म्हणजे नांगराच्या त्या पातीला नागिन डसली. आणि नागिन डसल्यावर दात खिळी कोणाची बसली? बैलाची डाकी, बैलाची दात खिळी बसली. दात कोंडी बसणं म्हणजे काय? तर दात खिळी बसणं, एक अक्षरही तोंडातून न निघणं, याचा अर्थ असा. नांगराची नदी झाली. आता बघा, तो नांगर ज्याला, त्या नांगराला ही नागिन डसलेली आहे, त्याचं काय झालं, नदी झालेली आहे. बघा, ही जी सुकवाजी एक अशा पद्धतीनं आपल्याला गोष्ट सांगते ज्या गोष्टीचा कोणत्याही पद्धतीचा ताळमेळ लागत नाही आहे. पुढे लेखक म्हणतायत, बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला, नागिनीला घेऊन पळाला. हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, हातांच्या हालचाली, या साऱ्यांतून हे सारं आपल्यासमोर घडत आहे, आपण पाहत आहोत असं वाटून अंगावर शहारे यायचे. ही गोष्ट ऐकल्यावर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशी ना तशी घडायची. बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे, तिथून पुढे झोपच लागायची नाही. कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिन घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं. पण कैक वर्षात असं कधी घडलं नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. आजीनं कैक गोष्टी सांगितल्या, पण एवढीच कशी मेंदूत रोतून बसली हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची. मध्येच एकदा म्हणाली, गाव गर्तीला, सपान धरतीला, धरती दुवापली, माती हराकली. आता हे कोणाला कळणार? नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही. बघा, लेखक काय म्हणतात की नंतर ह्या ज्या नांगराची नदी झाली, त्या नदीचा बैल झालेला आहे आणि ह्या बैलाला आंघोळ घातली. बैलाला आंघोळ घातल्यावर काय झालं, त्याचा साप झाला. तो बैल होता, त्या बैलाचा परत काय झाला, साप झाला. ज्या साप शेतामध्ये साप झाला होता, शेतात साप सापडला होता, ज्याचा बैल झाला होता, बैलाला आंघोळ घातल्यावर परत तो साप झालेला आहे आणि नागिनीला घेऊन तो साप पळून गेला. आता बरं, जेव्हा ही आजी ही गोष्ट सांगायची, ती गोष्ट सांगताना त्या आजीच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे भाव यायचे आणि ती ॲक्शन करून त्या गोष्टी सांगायचे. म्हणजे सापाचं ॲक्शन करताना हात वाकडे तिकडे करणं, बैलाचा हात, बैलाबद्दल बोलायचं असेल तर त्याला दोन शिंग आहेत असं दाखवायचं आणि असे विविध प्रकारचे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलायचे आणि हातवारे करून वगैरे ती ही गोष्ट सांगायची. तेव्हा लेखकाला असं वाटायचं का हे सगळं आपल्या समोर घडतंय,
ही जी काही गोष्ट घडते, सापाचा बैल होतोय, बैलाची नदी होते, नदीतून नांगर होतोय, मग बैल होतोय, हे जे काही होतंय ते सगळं लेखकाच्या डोळ्यासमोर घडतंय असं वाटायचं. इतक्या सुंदर पद्धतीनं ती सांगायची म्हातारी का लेखकाला वाटायचं हे सगळं माझ्या तोंडासमोर घडतंय आणि आपण हे सगळं पाहत असू असं वाटायचं. तेव्हा बरं, ही गोष्ट किती मला समजली आणि किती नाही हे मला माहीतच नाही, पण जेव्हा पण मी झोपायचो तेव्हा झोप लागली की मला अनेकदा माझ्या झोपेत स्वप्नामध्ये ही गोष्ट जशी ना तशी मला दिसायची, स्वप्न पडायचं. आणि स्वप्न पडलं जेव्हा बैल आंघोळ करायला लागला की माझे डोळे टक्क उघडं पाडायचे आणि त्याच्या पुढं मला काही झोप लागायची नाही. लेखक काय म्हणतायत की ती जी गोष्ट एकदा सांगून लगेच संपवलेली ही गोष्ट जी आहे सकवाजीची, ती माझ्या स्वप्नामध्ये यायला लागली, मला झोपच यायची नाही, मी घाबरायला लागलो होतो. आणि असं वाटायचं कधी एकदा तो स्वप्नातला साप ती नागिन घेऊन पळून जाईल आणि मला हे स्वप्न पाडायचं बंद होईल. मग कितीतरी वर्ष निघून गेले, मला कधी ना कधी अचानक अशा पद्धतीचं स्वप्न येतं आणि ती गोष्टीमध्ये सकवाजींनी सांगितलेली गोष्ट माझ्या स्वप्नात जशी ना तशी घडते. आणि लेखक म्हणतात मी कितीतरी वेळा, कैक वेळा, कैक म्हणजे कितीतरी वेळा, कितीतरी वेळा मी सकवाजीला विचारलं की याचा अर्थ काय आहे, तू जी काही गोष्ट सांगते तेव्हा ती फक्त हसायची आणि ती काहीच सांगायची नाही. पण एकदा तिनं जेव्हा मी विचारलं का आई आजी तुझी गोष्ट सांगितली तिचं काहीतरी अर्थ असेल ना, तो सांग मला, तेव्हा एकदाच ती मध्येच बोलली होती, गाव गर्तीला सपान धरतीला, धरती दुवापली माती हाराकली. मग आता हे कोणाला कळणार आहे याचा अर्थ काय, पण ती बोलून गेली. बरं, याचा अर्थ काय मी तर तुम्हाला सांगतोय, गाव गर्तीला सपान धरतीला, धरती दुवापली माती हाराकली, म्हणजे गाव जर अब्रुदार कुली नसेल तर तिथल्या धरतीलाही सुंदर स्वप्न पडतात, मग गावाची म्हणजे माती हरकून जाते, आनंदी होते आणि फळते फुलते. बघा लेखक काय सांगतायत, ही जी म्हातारी आहे, म्हातारी अशा पद्धतीचं वाक्य तिथं बोलून जायचं. विद्यार्थी मित्रांनो, याच्यात आलेल्या ज्या कवितारूपी शब्द ओळी आहेत त्या ओळी मी तुम्हाला, त्यांचा अर्थ काय आहे ते मी तुम्हाला फोटोद्वारे पाठवून देईल. आणि म्हणून इथं ही आजी अशा पद्धतीनं बोलायची आणि लेखकाला ते काही समजायचंच नाही. पुढं लेखक म्हणतायत, सकू आजी गावातल्या कोणाच्याही बारशाला, लग्नाला, मैताला हटकून पुढं असायची. सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं, तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं. गावातल्या बापाई माणसात ती एकदम बरोबरीनं वावरायची. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली, इडं पडलं, चाकबंदी झाली, अशात गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम. अशात सातबा घोरपड्याचा पोरगा वावगं वागला, वावगं वागणे म्हणजे चुकीचं वागणं, वावगं वागला. गाव बैठक बसली, पंच म्हणाले, पंच म्हणजे पाच पंच जे असतात ना निर्णय देणारे, ते पंच म्हणाले रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड कराच. सगळ्यांनी माना डोलावल्या, निर्णय फायनल. एवढ्यात म्हातारी उठली, म्हणाली पोरग मांडीवर घाण करतोय म्हणून मांडी कापता व्हय ग. सगळे टाळा पगळून बघायला लागले, बोलायचं काय. शेवटी सगळे उठले, आपापल्या घराच्या वाटेला लागले. बघा लेखक इथं काय म्हणतायत, लेखक म्हणतायत की ही जी सकवाजी होती त्या गावातले सगळे फंक्शन जे असतील, सगळे कार्यक्रम असतील, ह्या कार्यक्रमामध्ये नेहमी ती पुढं असायची. मग कुणाचं बारसं असेल, म्हणजे लहान बाळ झालं असेल आणि त्या जे पाचवी बारशी वगैरे कार्यक्रम करतात लहान बाळाची नुकत्याच जन्मलेल्या, तर असे कार्यक्रम असतील. कुणाचं लग्न कार्य असेल गावातलं, कुणाची मयत झाली असेल म्हणजे कुणी वारलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही म्हातारी पुढं असायची. ती म्हणून त्या पद्धतीनं लोक सगळी कामं करायची ह्या कार्यक्रम. बरं, म्हातारीनं जर काही बोललं तर तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं, म्हणजे ती म्हणून त्या पद्धतीनं सगळं कार्यक्रम व्हायचा. कार्यक्रमाच्या सगळ्या अटी नियम वगैरे सगळं म्हातारीला माहीत असायचं. म्हातारीचं वय जास्त असल्यामुळं तिला ह्या सगळ्या कार्यक्रम कशा पद्धतीनं चालतो, कशा पद्धतीनं होतो याच्याबद्दल तिला माहीत असायचं आणि म्हणून ती प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढं असायची. मग ती फार पुरुष मंडळी असेल तरीसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून ती चालायची आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ती भाग घ्यायची.
मग एकदा काय झालं की त्या गावामध्ये लक्ष्मीची जत्रा होती, लक्ष्मी माताची जत्रा होती, आणि त्या जत्रामध्ये इडं पडलं. आता इडं पडलं म्हणजे काय तर वेढा पडणं, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात टू बी सराउंडेड बाय. तर इडं पडलं आणि चाकबंदी झाली. मग इथं काय म्हणतायत की ते इडं पडल्यामुळं चाकबंदी अशा पद्धतीचं निर्णय झाला की कोणीही गावातून कोणीही बाहेर पडायचं नाही, किंवा गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही, किंवा बाहेरची जी वस्तू आहे ती गावामध्ये आणायची नाही, असा नियम असतो जेव्हा लक्ष्मीची जत्रा असते तेव्हा. आणि तेवढ्यात काय झालं की जो गावामध्ये सातबा घोरपडे नावाचा व्यक्ती होता, त्याचा जो मुलगा आहे तो चुकीचं वागला. त्यांनी काहीतरी केलं असावं, स्वतःची वस्तू गावाबाहेर नेली असावी, किंवा गावाबाहेरची वस्तू गावात आणली असावी, असं काहीतरी केलं. त्यामुळं लगेच गाव बैठक भरली, सगळेच्या सगळे पंच आले, गावातले सरपंच, पाटील, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, जे कोणी असतात हे सगळेच्या सगळे जवळ आले आणि सगळ्यांनी निर्णय घेतला का जो रिवाज आहे त्या रिवाजानुसार सातबा घोरपडेच्या पोराला दंड करायचाच काही झालं तरी. सगळ्यांनी माना डोलवल्या, सगळ्यांनी फायनल केलं का ह्या सातबा घोरपडेच्या पोराला आपण दंड करायचा, शिक्षा करायची. पण तेवढ्यात ही जी म्हातारी आहे ती म्हातारी उठली आणि सगळ्यांसमोर ती म्हटली का पोरग मांडीवर घाण करतंय म्हणून काय मांडी कापायची का. म्हणजे आता बघा ना, लहान मुलगा असतं आपल्याजवळ, लहान मुलं ज्याला चालता बोलता येत नाही, नुकताच जन्म झालेला असतो, त्याला मांडीवर आपण घेतल्यावर कधी कधी तो आपल्या मांडीवर लघवी करतो, कधी कधी संडास करतो, मग त्याला लगेच आपण मारून टाकायचं का किंवा आपण ती मांडी कापून टाकायची का, असा प्रश्न विचारला. याचा अर्थ असा की गावातलं पोरगं चुकलं म्हणून लगेच त्याला शिक्षा करायची का, एखाद्या वेळी आपण त्याला माफ केलं तर काय बिघडतंय. मग शेवटी असं म्हटल्यावर म्हातारी समोर कोण काय बोलणार, म्हातारीला जर कोणी काही बोलायला गेलं तर म्हातारी अजून चार गोष्टी ऐकवेल, त्यापेक्षा कोणीच काही बोललं नाही. सगळ्यांनी शेवटी तिथून उठले आणि आपल्या आपल्या घरच्या वाटेला लागले, तिथून निघून गेले सगळ्याच्या सगळे. पुढं लेखक लिहितायत, सातबाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही, म्हातारीची गावाला भीती होती. एकदा सखू आजी बघा काय म्हणतात की अशी परिस्थिती झाली असं म्हातारी म्हटल्यावर सगळे उठून निघून गेले. मग आता सातबाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही, त्याच्या पुढं कुणी त्याला शिक्षा केली नाही, त्याला कुणीच काही बोललं नाही, आणि अशा पद्धतीनं म्हातारीची गावाला भीती होती. म्हातारी कधी कोणाला काय बोलेल, कोणाला ओरडेल सांगता येत नाही, आणि म्हातारीचा धाक होता पूर्ण गावाला. पुढं लेखक लिहितायत, एकदा सखू आजी गावातल्या आयाबाया गोळा करून आमच्या घरात आली. तेव्हा मी कॉलेजात होतो. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरतेचे वर्ग जोरात होते, पण आमच्या गावात एकही चालत नव्हता. म्हातारी सगळ्या आयाबायांच्या समोर म्हणाली, आमचं पोरग एवढं काय बाय शिकलंय, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पाहिजे, तू शिकवरं आम्हाला. सखू आजी 15 दिवसात वाचायला शिकली, सगळ्या बायकांना शिकवत सुटली. त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता, त्याला तिनं चावडीतच गाठला, आठवड्यात सहीपुरता साक्षर केला. आमच्या गावातला चोपडा नावाचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. म्हातारीनं गावच्या बायका गोळा करून त्याला ड्रेसवर ओवाळलं, दही साखरेनं तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा, तिला गावातल्या सगळ्या लहान थोरांमध्ये आपलं घर दिसायचं. बघा लेखक इथं सांगतायत की सखू आजीचा ही संपूर्ण गाव म्हणजे तिचं गोतावळाच होता, तिचं स्वतःचं परिवार आहे अशा पद्धतीनं ती समजायची, आणि म्हणून ती गावासाठी जे काही चांगलं आहे ते सगळं करण्याचा प्रयत्न करायची. एकदा काय झालं, लेखक सांगतायत त्यांच्या जीवनात घडलेला एक घटना ते सांगतायत की ते म्हणतात, एकदा सखू आजी गावातल्या सगळ्या आया बहिणींना घेऊन आमच्या घरी आली, आणि तेव्हा लेखक कॉलेजमध्ये जात होते. लेखक कॉलेजमध्ये जात असल्यामुळं म्हणजे याचा अर्थ लेखक शिकलेले होते. मग म्हातारी सगळ्या गावातल्या आया बहिणींना घेऊन लेखकाच्या घरी गेली आणि त्यांना लेखकांना सांगितलं की सगळ्या गावांमध्ये प्रौढ साक्षरतेचे वर्ग भरतात सगळीकडं. प्रौढ साक्षरता वर्ग काय असतंय, तर प्रौढ साक्षरता वर्ग म्हणजे वयस्कर
आणि निरक्षर जे माणसं आहेत त्यांना शिकवणं, एडल्ट एज्युकेशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, की म्हाताऱ्या लोकांना ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना अक्षर ज्ञान व्हावं म्हणून त्यांना शिकवण्यासाठी सगळ्या सरकारनं सगळ्या गावामध्ये प्रौढ साक्षरतेचे वर्ग सुरू केले होते त्या काळामध्ये. तर लेखकाच्या गावात अजून प्रौढ साक्षरतेचा वर्ग भरत नव्हता आणि सरकारकडून कोणीही माणसं लेखकाच्या गावामध्ये येत नव्हते शिकवायला. म्हणून सकू आजी लेखकाच्या घरी आली आणि लेखकालाच म्हटली, अरे आम्हाला दुसरा मास्तर कशाला पाहिजे, तूच एवढा काय बाई शिकलाय, तू कॉलेजमध्ये जातोयस, तू एवढा शिकलाय, मग तूच आम्हाला शिकव ना, आम्हाला कशाला दुसऱ्या गावचा मास्तर पाहिजे, आमच्याच गावातलं पोरग एवढं काय शिकलंय, मग आम्हाला दुसरा कोणी मास्तर नको, तूच आम्हाला शिकव. बरं, सकू आजी एवढी हुशार होती का ती फक्त 15 दिवसाच्या आत ती वाचायला शिकली आणि वाचायला शिकल्यावर ती सगळ्या आयाबायांना जेवढ्या गावातल्या स्त्रिया होत्या त्या सगळ्यांना शिकवत सुटली. बरं, लेखक म्हणतात त्या काळामध्ये जो आमच्या गावचा सरपंच होता तो सरपंच अंगठेवाला होता. अंगठेवाला म्हणजे निरक्षर होता, त्याला काही लिहिता वाचता येत नव्हतं आणि म्हणून सकू आजीनं त्याला चावडीमध्येच गाठला. चावडीमध्ये म्हणजे गावात एक अशा प्रकारचं घर बांधलं जातं ज्याला चावडी म्हणतात आणि त्या चावडीमध्ये लोक आराम करण्यासाठी, पत्ते पानं खेळण्यासाठी अशा पद्धतीनं जाऊन त्या चावडीमध्ये बसतात. काही कार्यक्रम असेल तर त्या चावडीत घेतात, बैठकी असतील तर त्या चावडीत घेतात. अशा पद्धतीनंच घर बांधलेलं असतं गावामध्ये संपूर्ण गावातल्या माणसांना आराम करण्यासाठी. तर त्या चावडीमध्ये याला गाठलं सरपंचाला आणि सकू आजीनं त्याला एका आठवड्यात सहीपुरता साक्षर केला. म्हणजे त्याला सहीसुद्धा स्वतःची करता येत नव्हती, ती सही करायला, स्वाक्षरी करायला शिकवलं. आणि लेखक म्हणतात की आमच्या गावामध्ये चोपडा नावाचा एक मुलगा होता, तो मुलगा पोलीस झाला. पोलीस झाल्यावर काय झालं की ही जी म्हातारी आहे सकू आजी, ह्या सकू आजीनी गावातल्या बायका गोळा केल्या आणि त्याला ड्रेसवर ओवाळलं. त्याचं बघा किती तिला कौतुक होतं, गावातलं कोणी व्यक्ती काही मोठं झालं तर लगेच त्याला निरंजनानं त्याला ओवाळलं, त्याला तोंडामध्ये दही साखर टाकली, त्याचं तोंड गोड केलं, त्याला आशीर्वाद दिले. म्हणजे हे संपूर्ण जे गाव होतं ते गाव ह्या म्हातारीचा गोतावळा होता, स्वतःचं परिवार होता. आणि अशा पद्धतीनं जे सकू आजी होती त्या सकू आजीनं अशा पद्धतीनं आपल्या गावाला लहान मोठे जे सगळे होते त्या सगळ्यांमध्ये या सकू आजीला आपलं घरच दिसायचं. पुढं लेखक लिहित आहेत, सकू आजी शिकली सावरली असती, शहरात जन्मली असती तर कुठल्या कुठं पोचली असती. इतकी प्रचंड बुद्धी तिला लाभली होती पण ते तिच्या नशिबात नव्हतं, म्हणून काही बिघडलं नव्हतं. तिनं सगळं तिच्या हयातीत काबीज केलं होतं. सकू आजी मरण पावली, लहान पोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं, गाव पोरकं झालं. बघा, पोरकं होणे म्हणजे अनाथ होणे. एक म्हातारी वारली गावातली तर ते गाव पोरकं झालेलं आहे असं लेखक म्हणतायत. ते म्हणतायत की जर हीच सकू आजी शिकली सवरली असती, तिनं शिक्षण तिच्या जीवनामध्ये घेतलं असतं, शहरामध्ये जन्मलेली असती तर ती कुठच्या कुठं पोचली असती, मोठी बॅरिस्टर असती, डॉक्टर इंजिनियर असती, एवढी प्रचंड बुद्धिमत्ता तिच्यामध्ये होती का, ती जर शिकली असती तर तिच्या नशिबानं ती खूप पुढं गेली असती. पण हे सगळं तिच्या नशिबात नव्हतं, म्हणून काही त्या म्हातारीचं काही बिघडलं नव्हतं. तिनं जिवंत असेपर्यंत आपल्या संपूर्ण जीवनात तिनं हे सगळं काबीज केलं होतं. संपूर्ण गावाला चालवण्याची हिंमत तिच्यामध्ये होती. ती काय खरं काय खोटं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, कसे कार्यक्रम पूर्ण करावेत, ह्या सगळ्या गोष्टी सकू आजी रोखपणे करत होती, सुंदर पद्धतीनं करत होती. आणि म्हणून लेखक म्हणतात की आज सकू आजी वारलेली आहे, पण आज ती सकू आजी वारल्यामुळं गावातले जेवढे लहान छोटे मोठे सगळी लोक आहेत सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आज पाणी होतं, कारण गाव पोरकं झालं होतं. गाव पोरकं होणं म्हणजे काय, अनाथ होणं. गाव अनाथ झालं होतं अशी परिस्थिती. बघा ना, आपल्या घरात प्रमुख व्यक्ती वारल्यावर आपलं घर जसं पोरकं होतं त्या पद्धतीनं गावातला प्रमुख व्यक्ती जेव्हा वारतो तेव्हा गाव पोरकं होतं असं म्हणतात. त्या पद्धतीनं सकू आजी मेल्यामुळं सगळ्यांना खूप दुःख झालं होतं. जरी सकू आजी त्यांच्या जातीपातीची नसली किंवा त्यांच्या नात्या गोत्यातली नसली तरी सकू आजी वारल्यामुळं सगळ्यांना इतकं दुःख झालं होतं. आता फक्त, लेखक पुढं म्हणतायत, आता फक्त आजीच्या दंतकथा.
घडलेल्या न घडलेल्या प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलेली असते. आता गावगाडा बदलला, आजीला जागाच उरली नाही, अडचण फक्त उद्याच्या मुलांची. त्यांनी अशा आजींची आठवण कुठली सांगायची? बघा, लेखक शेवटी फार सुंदर असा मॅसेज आपल्याला देत आहेत. ते म्हणत आहेत की आता फक्त काय उरलंय, आजीच्या दंतकथा. पूर्वीचा काळ असा असायचा की प्रत्येक घरामध्ये आजी आजोबा असायचे, एकत्र कुटुंब पद्धती होती, सगळेच्या सगळे एकत्र राहायचे, सगळ्या लहान लहान मुलांना आजी आजोबांचं प्रेम मिळायचं, दररोज झोपताना आजी या लहान बाळांना गोष्टी सांगायची आणि झोपवायची, दिवसभर ही लहान पोरं आजी आजोबांक असायचे, आईबाप कामाला जायचे, शेतामध्ये जायचे आणि आजी आजोबांकडं ही सगळी पोरं सांभाळायला असायची. आणि हे आजी आजोबा खूप गोष्टी लहानपणात सांगायचे. तुम्ही विद्यार्थी, तुम्हाला कदाचित आजी आजोबा नसतील, पण तुमच्या आई वडिलांना विचारून बघा, तो काळ अतिशय वेगळा होता. आजी आजोबा ज्या गावामध्ये म्हातारं कोतारं व्यक्ती असतो त्या गावामध्ये कोणतेही संकट येत नाही. कोणतेही संकट आलंय तरी ते त्या गावातले जे आजी आजोबा वगैरे असतात ते हा पूर्ण गोतावळा, गाव गोतावळा सांभाळून गेलेले असतात. गावाचा गाढा ओढण्याचं काम हे करतात. गाव गाढा ओढणं म्हणजे काय? गावाचा कारभार पूर्ण करणं. गावाचा जो काही कारभार चालतो गावामध्ये हे सगळीकडे लक्ष देणं हे म्हातारे कोतारी लोक करत असे. आणि आता हा गावगाडा बदललेला आहे. गावाचा जो कारभार आहे तो कारभार पूर्ण बदलून चाललेला आहे. तरी प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारची एक कोण ना कोण आजी आलेली असते आणि गाव सांभाळून गेलेली असते. आता आजीला ह्या गावामध्ये आत्ताची सध्याची स्थिती अशी झाली का आजीला जागाच उरलेली नाही आहे गावामध्ये. आणि म्हणून आत्ता फक्त लेखकाला असं वाटतंय की अडचण फक्त उद्याच्या मुलांची आहे. जी ही आत्ताची लहान मुलं आहे ज्यांना आजी आजोबांचं प्रेम मिळत नाही, त्यांना भरपूर छोट्या मोठ्या देवाच्या इकडल्या तिकडल्या गोष्टी समजत नाहीत, आत्ता ह्या लोकांची खऱ्या अर्थानं काळजी आहे. आणि म्हणून त्यांनी अशा आजीची आठवण कुठली आणि कोणाला सांगायची हा प्रश्न लेखकाला पडलाय. हे बघा, आम्हाला आजी आजोबा आहेत म्हणून आम्ही आमच्या आजी आजोबांची गोष्ट सांगू शकतो. पण तुम्ही आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपला जन्म होण्याच्या आधीच आजी आजोबा मेलेले असतात, किंवा आपला जन्म होण्याच्या आधीच आपले आईबाप त्यांच्या आईबापांना म्हणजे आपल्या आईबापांना आपल्या आजी आजोबांना सोडून निघून आलेले असतात शहरामध्ये. त्यामुळं कुणालाही हा गाव गोतावळा कळत नाही, आजी आजोबा समजत नाही. म्हणून राजन गवस आपल्याला ह्या पाठामध्ये गावातील वयस्कर सखू आजीचं विलोभनीय व्यक्तिचित्रण लेखकाने ह्या प्रत्येक अरे शब्दात रेखाटले. आजीचे कवितेत बोलणं, तिच्या वागण्यातलं करारीपणा, तिचा गाव गोतावळा, त्यांचे उद्बोधक जे चित्रण आहे आपल्याला मनाला हेलावून टाकणारं असं त्या ह्या सखू आजीचं वर्णन आपल्याला राजन गवस ह्या लेखकानं केलेलं आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला फोन करू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कधीही कोणत्याही वेळी तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकतात. धन्यवाद.